औरंगाबाद पोलीस अधीक्षक कार्यालय यांच्या वतीने फुलंब्री आणि वडोद बाजार पोलीस ठाण्याला प्रत्येकी 4 मोटारसायकल देण्यात आल्यात. प्रत्येक ठिकाणी पोलिसांची भूमिका ही महत्वाची असते. रस्ता आंदोलन, गावामध्ये भांडण, अपघात, मंत्रिमंडळांना सुरक्षा, तसेच दिवस असो वा रात्र प्रत्येक ठिकाणी पोलीस महत्वाची भूमिका बजावत असतात. त्यात त्यांना दिवसा आणि रात्री गस्त करिता वाहनांची गरज असते. त्यामुळे पोलीस अंमलदार यांना पेट्रोलिंग करत आणि घटनास्थळी पोहोचण्याकरिता तसेच कायदा आणि सुव्यवस्थेसाठी मोटारसायकलचा चांगला उपयोग होणार आहे. या अनुषंगाने फुलंब्री पोलीस ठाण्याला 4 आणि वडोद बाजार पोलीस ठाण्याला 4 मोटारसायकल पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने देण्यात आले आहे. यावेळी फुलंब्री पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक मुदिराज, पोलीस उपनिरीक्षक बाबासाहेब कांबळे, रघुवीर मुरहाडे आणि वाघमारे यांनी या मोटारसायकलचे पूजन करून बीट अंमलदार यांच्या ताब्यात मोटारसायकल दिल्या. तर वडोद बाजार पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक आरती जाधव, पोलीस उपनिरीक्षक आरएफ सय्यद, पोलीस उपनिरीक्षक SD पवार यांनी मोटारसायकलचे पूजन केले. यावेळी दत्ता मोरे, अंकुश बागुल, शेख इलियास, DD निकम, संतोष डोंगरे, नामदेव इजल कुंठे, योगेश चेलेकर यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. महावीर जयस्वाल, MCN News, फुलंब्री.